नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो आहोत झणझणीत असे वांग्याचे हिरवे भरीत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या झणझणीत आणि चमचमीत रेसिपीला। कोल्हापूरकडे केले जाणारे झणझणीत वांग्याचं भरीत अशी एक रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्याचप्रमाणे चमचमीत असे फोडणीचे वांग्याचे भरीत अशी देखील एक रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्या दोन्ही रेसिपीबद्दल तुम्ही नक्की चेक करा। तर असं हे एक भरताचं मोठं वांगं मी घेतलेलं आहे आणि त्याला एक टीस्पून मी तेल असं लावून घेणार आहे। आणि तेल लावून घेतल्यानंतर हे छान असं मी गॅसच्या फ्लेमवर एक जाळी ठेवणार आहे आणि त्या जाळीवर मी हे छान असं सगळ्या साईडने भाजून घेणार आहे। हे छान असं भाजलेलं आहे, आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी याच्यावर लगेचच एक टोप किंवा एखादं मोठं भांडं असेल तर त्याचा उपडी ठेवणार आहे। याचं कारण मी तुम्हाला नंतर पुढे सांगते का मी हा टोप याच्यावर उपडा ठेवलेला आहे असं, म्हणजे काय हे वांगं झाकून ठेवलेलं आहे। इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा असा कट करून घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराची हिरवी मिरची होती थोडीशी जाड अशी, ती कट करून घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। 5 मिनटानंतर आपण हा टोप काढून घेऊया आणि टोप काढल्यानंतर याचं मी साल काढून घेणार आहे वांग्याचं। तर इथं तुमच्या लक्षात येईल की हे जे साल आहे ते अगदी पटकन निघत आहे, म्हणजे हे वांग्याला चिटकलेलं नाही आहे। त्यामुळे ही एक छोटीशी ट्रिक आहे, जर आपण हे वांगं असं कुठल्या तरी एखाद्या भांड्याकडे झाकून ठेवलं तर ही साल आपल्याला पटकन इझिली निघू शकतं। तुम्ही पण जेव्हा कधी असं भरीत बनवाल त्यावेळेस ही ट्रिक नक्की वापरा। आता साल काढून घेतल्यानंतर मी हे जे वांगं आहे हे चमच्याने असं छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे। इथे भरीत बनवण्यासाठी मी हा तवा वापरणार आहे, तुम्ही कुठलंही भांडं किंवा कढई घेऊ शकता। यामध्ये मी 2 टेबलस्पून भरून तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की मी यामध्ये जो आपण लांब कट करून कांदा ठेवला होता तो कांदा टाकणार आहे। नंतर लगेचच यामध्ये मी हा कढीपत्ता टाकलेला आहे आणि ही मिरची पण टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं एकदम आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। असं हे एक सारखं कांदा मिरची आणि कढीपत्ता भाजून घ्यायचं आहे। आता कांदा पण जास्त डार्क ब्राऊन केलेला नाही आहे तर असा गुलाबी रंगावर परतलेला आहे। आता यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद टाकणार आहे आणि परतून घेणार आहे हळद पण अगदी 1/2 मिनिटासाठी। आणि आता आपण यामध्ये जे स्मॅश करून ठेवलेलं वांगं होतं ते वांगं टाकणार आहोत आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये मी हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, मीठ पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्या। मीठ छान मिक्स केल्यानंतर मी यामध्ये बारीक कट करून अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे। आणि असं हे आपलं अगदी पटकन झणझणीत चमचमीत हिरवं भरीत तयार झालेलं आहे। वांग्याच्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, तर त्या पण तुम्हाला जर बघायच्या असतील तर त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता। आणि माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा। आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत व्हेज नॉनव्हेज रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत।